नमस्कार मित्रांनो रेल्वे एन टी पी सी या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हा सर्व मित्रांचं मैत्रिणींचं बंधू भगिनींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्समध्ये हार्दिक स्वागत आहे लक्षात घ्या आपल्याला अजून इथून पुढे कमीत कमी दोन ते तीन महिने आहे कशासाठी रेल्वे ग्रुप डीची परीक्षा क्रॅक करायला आणि आपला केंद्रात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्यासाठी टर्निंग पॉईंट्स तुमच्यासाठी ही खास जी आहेत जी की सिरीज मॅथ सिरीज सर्व अपकमिंग आहेतच आणणार आहेच तर मित्रांनो आपण हे व्हिडिओ पाहू आणि याच्यामध्ये दहा प्रश्न आहेत परंतु कमीत कमी साठ प्रश्नांचं तयारी होईल अशा प्रकारचा हा व्हिडिओ तुम्हाला असणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे पी एफ तुम्हाला मोफत मिळवण्यासाठी दिलेल्या लिंकवरती क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची जी आहे लिंक दिलेली आहे किंवा एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरावरती तुम्ही तुमचं नाव तालुका जिल्हा आम्हाला पाठवू शकता ग्रुप हाय केल्यानंतर किंवा नाव पाठवल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली ग्रुपची जॉईन व्हायची लिंक भेटेल सोबत मित्रांनो टेलिग्राम चॅनल पण आहे तिथं तुम्हाला तुस तुमची जपता येईल दुसरी गोष्ट आपले टर्निंग पॉईंट्स स्टोर ॲप आहे तिथे रेल्वे ग्रुप डीच्या टेस्ट सिरीज देखील आहेत फ्रीमध्ये आहेत काही ते देखील तुम्ही सोडू शकता चला तर आपण मेन पॉईंटकडे येऊया तर मित्रांनो भारत गोलार्धात भारत कोणत्या गोलार्धात वसलेला आहे म्हणजे आता ही प्रश्नाचं स्ट्रक्चर टायपिंगमध्ये चुकलेलं आहे भारत कोणत्या गोलार्धात किंवा गोलार्धाच्या कोणत्या ठिकाणी वसलेला आहे अशा प्रकारचा हे प्रश्न आहे तर मित्रांनो तुम्हाला एक लक्षात असू द्या पृथ्वी कशी आहे हे गोल आहे बरोबर त्याचे चार शिक्षण आपण पाडू बरोबर आता ही जे असते वरच्या दिशा कोणती असते वरची उत्तर गोलार्ध असते उत्तर असते खालची कोणती असते दक्षिण असते मग भारत हा कोणत्या गोलार्धात सिच्युएटेड आहे तर मित्रांनो उत्तर पूर्व गोलार्धात आहे म्हणजे बघा आपला भारत ह्या पृथ्वीवर या ठिकाणी अशा प्रकारे सिच्युएटेड म्हणजे स्थापित आपला तिथं भारत आहे त्या म्हणून उत्तर गोलार्धात तर आहेच आहे परंतु उत्तरसोबत पूर्व दिशेला आपण वसलेलं आहे भारताचा स्थान तिथे वसलेलं आहे आणि ह्या ह्या संदर्भात सेंट्रल लेवलच्या परीक्षेमध्ये देखील प्रश्न आलेले आहेत एन टी पी सी असो रेल्वे ग्रुप डी असो स्टाफ सिलेक्शन असो सी जी एल असो आय बी असो सर्व परीक्षेमध्ये अशा प्रकारचे भारतासंदर्भात राष्ट्रीय संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत तर आय थिंक हे तुम्हाला क्लिअर झालेला असेल उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध पूर्व आदी इकडं पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध तर आपलं भारत उत्तर पूर्व गोलार्धामध्ये स्थापित आहे चला तर मग पुढचं आपण पाहू भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे मित्रांनो ही पृथ्वी आहे बरोबर पृथ्वीवरच्या उभ्या रेषा आणि आडव्या रेषा असतात बरोबर या आडव्या रेषांना काय म्हणायचं अक्षवृत्तीय रेषा असे म्हणायचं आणि उभ्या रेषांना काय म्हणायचं रेखा वृत्तीय रेषा असं म्हणायचं किंवा रेखावृत्तीय विस्तार असं म्हणायचं तर मग भारताचा या पृथ्वीवर कशा आणि सर्व काल्पनिक रेषा का। आहेत काय आपण जाऊन तिथं मीटरपट्टी घेऊन काही घेऊन आपण मोजलो याच्यातला भाग अजिबात नाही तर मग आपण उत्तर अक्षवृत्तीय भारताचा विस्तार किती आहे अक्षवृत्तीय विस्तार किती आहे तर मित्रांनो आठ अंश चार मिनिटे ते सदोतीस अंश सहा मिनिटे अशा प्रकारचा भारताचा तर उत्तर अक्षवृत्तीय विस्तार आहे म्हणजे ह्याला उत्तर अक्षांश असं म्हणतात परंतु अक्षवृत्तीय विस्तार भारताचा आठ अंश चार मिनिटे ही जी डॅश असते ना उच्चार करताना मिनिटे उच्चार करायचा ते सदोतीस अंश सहा मिनिटे अशा प्रकारचा अक्षवृत्तीय विस्तार आहे तुम्हाला अक्षवृत्तीय विस्तार मी सांगितला मग आता रेखावृत्ती विस्तार काय असेल तर मित्रांनो रेखावृत्ती विस्तार म्हणजे उभ्या रेषांच्या संदर्भात तर ते आहे रेखावृत्ती विस्तार अडुसष्ट अंश सात मिनिटे ते सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिटे अशा प्रकारचा रेखावृत्तीय विस्तार भारताचा आहे तुम्हाला मी अक्षवृत्तीय विस्तार पण सांगितला आणि आता रेखावृत्तीय विस्तार पण सांगितलेला आहे आणि ते कन्सेप्ट पण क्लिअर केलेले आहे रे अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे आडव्या रेसांचे जे असतात आणि रेखावृत्ती म्हणजे जे, जे उभ्या असतात काल्पनिक रेषा असतात आणि सर्व काल्पनिक रेषा असतात आणि ही जी जाळी तयार होते त्याला विषुवृत्ती अक्षवृत्तीय जाळी विषुवृत्तीय जाळे असं म्हणतात तर मित्रांनो आता पुढे पाहू भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते यावर तर भरपूर वेळेस प्रश्न आले तर मित्रांनो ते इंद्रा पॉइंट आहे जे सहा अंश पंचेचाळीस मिनट या उत्तरक्षवर स्थित आहे आणि ते अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये वसलेलं आहे आणि हे भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक आहे आणि भारताच्या दक्षिणेला कोणते देश आहे तर मित्रांनो ते श्रीलंका आहे हे पण लक्षात असू द्या त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आपण पाहू जागतिक क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे तर मित्रांनो जगाच्या तुलनेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करता दोन पॉईंट चार टक्के जे आहे ते भारताचं क्षेत्रफळ आहे भारताचं क्षेत्रफळ जर विचार केलं तर बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे ओके आणि हे जगाच्या दोन पॉईंट चार टक्के आहे आणि एक अप्रॉक्झिमेट म्हणजे तर दोन पॉईंट चार दोन टक्के आहे त्यानंतर भारताची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे तर मित्रांनो भारताची दक्षिण उत्तर लांबी म्हणजे वरून खाली जर विचार केलं तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आहे आणि पूर्व पश्चिम जर तुम्हाला विचारलं तर दोन हजार नऊशे तेहत्तीस किलोमीटर आहे आता भारताच्या सर्वात उत्तरेकडील ठिकाण कोणते उत्तर टोक कोणतं तर दफ्तर नावाचं जे गाव आहे ते सर्वात भारताच्या उत्तरेकडील टोक आहे जे काश्मीरमध्ये स्थित आहे आणि दक्षिणेकडील सर्वात टोक कोणतं तर कन्याकुमारी कोणतं कन्याकुमारी फक्त लँड लँड संदर्भात आपण सांगतो लक्षात घ्या आणि मग त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण उत्तरेकडे पाहिलं त्याचप्रमाणे सर्वात पूर्वेकडील कोणतं टोक आहे भारताचं तर अरुणाचल प्रदेशचे पर अरुणाचल प्रदेश, प्रदेश राज्यामधील कि काय नाव आहे की थू ही जी आहे ते सर्वात पूर्वेकडील ठोक आहे मुख्य भूमीचं भारताचा आणि पश्चिमेकडे जर म्हटलं तर गुजरातमधील जे गाव आहे घुहर मोठा घुहर मोठा हे ठिकाण जे आहे ते सर्वात भारताच्या पश्चिमेकडील ठिकाण आहे जे गुजरातमध्ये आहे ओके ह्या प्रश्नासंदर्भात क्लिअर झालं असेल डाऊट सध्या भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत इथं बऱ्याच वेळेस कन्फ्युजन झालं आहे मुलांना बरं का मी सांगतो क्लिअर करतो स्पष्ट सांगतो आता आठ केंद्रशासित प्रदेश किती आहेत ऐका व्यवस्थितरित्या अंदमान निकोबार एक त्यानंतर चंदीगड त्यानंतर दिल्ली त्यानंतर पुदुच्चेरी त्यानंतर लक्षद्वीप आणि जम्मू अँड काश्मीर लडाख आता तुम्हाला इथंही जे सांगायचं मला दादरानगर हवेली आणि दमन व दीव हे दोन वेगवेगळे होते परंतु त्याचं विलिनीकरण केलं गेलेलं आहे आणि दादरानगर हवेली आणि दमन दीव हे एकच केंद्रशासित प्रदेश झालेला आहे त्यामुळे भारतामध्ये विचार करता आज घडीला किती केंद्रशासित प्रदेश आहेत तर आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि राज्य विचार करता अठ्ठावीस राज्य आहेत आय थिंक तुमची जी संकल्पना कन्सेप्ट याबद्दल काही कन्फ्युजन असेल तर ती दूर झाली असेल पुढे जम्मू काश्मीरमधील क्रम तीनशे सत्तर किंवा रद्द करण्यात आले होते तर मित्रांनो ही तारीख अजून पण लक्षात असू द्या ह्याच्यात काय प्रश्न येतच राहतात पाच ऑगस्ट दोन हजार ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि अंमलबजावणी जी काय म्हणजे आता त्या दिवशी रद्द केलं आणि जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश तयार केले आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे ह्याची जी अंमलबजावणी आहे ती एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून करण्यात आलेली ही पण तयारी तुमच्या लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण पाहू खालीलपैकी कोणत्या राज्यात तीन राजधानी आहेत तर मित्रांनो दक्षिण आफ्रिकेमध्ये या देशामध्ये तीन राजधानी आहेत त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये सर्वाधिक राजधानी असलेलं राज्य जे आहे ते आंध्र प्रदेश आहे तीन राजधान्या कोणत्या तर अमरावती लेजिस्लेटिव्ह राजधानी आहे म्हणजे त्यानंतर विशाखापट्टणम ही एक्झिक्युटिव्ह राजधानी कर्नूल म्हणजे न्यायिक राजधानी बरोबर इथं लेजिस्लेटिव्ह म्हणजे विधीमंडळ विधानमंडळ जे असते ते आणि कार्यकारी इथे जी आहे ती राजधानी कोणती तर विशाखापट्टणम तीन नावं लक्षात असू द्या अमरावती विशाखापट्टणम आणि कर्नूल हे तीन जे आहेत शहरं हे आंध्र प्रदेश या राज्याची जी, जी ते आहे ते राजधानी आहेत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न मागच्या कुठल्या तरी परीक्षेत ते आलेलं देखील आहे पुढचा प्रश्न पाहू चंदीगड ही खालीपैकी कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे मित्रांनो पंजाब आणि हरियाणा या राज्याची संयुक्त राजधानी जी आहे ती चंदीगडच आहे आणि चंदीगड जी आहे ना एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश देखील आहे तर हे पण पॉईंट महत्वाचं आहे आपल्यासाठी आता प्रत्येक राज्य आणि त्यांच्या राजधान्या ह्या तुमच्या लक्षात असल्याच पाहिजे चंदीगड तर तुम्हाला सांगते तर ऑलरेडी सांगितलेलं आहे मणिपूरची कोणती राजधानी आहे तर इम्फाळ आहे मिझोरामची यजवाळ आहे मेघालयची शिलाँग आहे राजस्थानची जयपूर सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे बरोबर हिमाचल प्रदेशची शिमला शक्यतो ना सेवन सिस्टर जे आहेत म्हणजे इकडले जे राज्य आहेत त्यामध्ये त्रिपुरा आलं त्रिपुराची राजधानी आगरतळा नागालँडची राजधानी कोहिमा ही प्रश्न आत्ता एन टी पी सीच्या परीक्षेमध्ये आलेले होते ही इकडली जे राज्यांची राजधानी आहेत ते तुम्ही लक्षातच असू द्या त्यानंतर पुढे भारतातील पहिला बेटीए जिल्हा कोणता तर मित्रांनो मास माजुली जी आहे ते आसाम राज्यामध्ये आहे आणि आसाम राज्यातील ही माजुली बेटाला जिल्हा झालेला आहे आणि तो बेटीय म्हणजे काय जलिय फर्स्ट आईसलँड डिस्ट्रिक्ट म्हणून माजुली जिल्हा आहे आसाम राज्याची राजधानी कोणती आहे मित्रांनो ते दिसपूर आहे आणि तेथे एकूण तेहतीस जिल्हे आहेत आसाम ही कार्यालयीन भाषा असून अन्य ज्या काही कार्यालयीन भाषा आहेत त्यामध्ये बंगाली आणि बोडो या भाषांचा समावेश आहे मित्रांनो तुम्हाला आता थोडक्यात आपल्या रेल्वे एन टी पी सी टेस्ट सिरीजबद्दल तिथे सांगतो आणि रेल्वे ग्रुप डीच्या टेस्ट सिरीज पण आम्ही अपलोड करणार आहोत परंतु काम पूर्ण झाल्यावरच करणार आहोत दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये तीस टेस्ट आपल्या ग्रुप डी आपले एन टी पी सीच्या आहेत शिफ्ट वनच पेपर झालेले आहेत फेज टू झालेला आहे दोन आणि तीन अजून बाकी आहे त्यामुळे ना जे कोणाचे परिकर राहिले आहेत त्यांनी कृपया करून परीक्षेला जा आणि काहीच अभ्यास नाही झाला तर किमान हे टेस्ट आणि आपलं हे पुस्तक अभ्यास करून जा तुमचं सी बी टी वन लेवल क्रॅक होईल आणि तुम्ही सी बी टी टूला वेळ तुम्हाला मिळेल नोकरी हे आपला अल्टिमेट गोल असू द्या प्लॅन बी असू द्या भलेही तुम्ही एम पी सीचा अभ्यास करत असला तरी काही प्रॉब्लेम नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ॲपची लिंक देतो व्हॉट्सअपची लिंक देतो टेलिग्रामची लिंक देतो जिथं तुम्हाला योग्य वाटेल तिथं तुम्ही जॉईन करा तुम्हाला सर्व गोष्टी अपडेट मिळतील मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा ही लिंक आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी मनपूर्वक तुमचा आभार मानतो पुढच्या भागामध्ये आपण अशाच प्रकारे दहा प्रश्न पाहूया जेणेकरून तुमचं जी केचं पोर्शन कम्प्लीट होईल आणि मॅथ जे आहे मॅथचं पण व्हिडिओ आपण लवकर सुरू करणार आहोत थँक्यू